नमस्कार मित्रांनो, माझं नाव चेतन गुळेकर आणि भटकंती या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज 12 दिवसांत माझा व्हिडिओ येतोय आणि जवळजवळ 2-3 आठवड्यानंतर हा व्हिडिओ येतोय। थेट यूपीमधून तुम्हाला समजत असेल, माझं लग्न झालं आणि ती पोरगी आहे ती यूपीची आहे आणि त्याच्यामुळे मी आता कोर्ट मॅरेज करून यूपीला थेट यूपीला आलो आणि त्यांच्या पद्धतीने सुद्धा मॅरेज आज झालं, त्याच्यामुळे मला वेळ भेटला नाही व्हिडिओ बनवायला। आज थेट यूपीमधून हा व्हिडिओ बनवतोय। तर व्हिडिओवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि इकडच्या चालीरीती रोडी परंपरा थोड्याशा वेगळ्या आहेत, थोडंसं वातावरण पण वेगळं आहे। सकाळी मी इकडे यूपीमध्ये आलो त्यावेळी जवळजवळ 11 सेल्सिअस तापमान होतं, म्हणजे थंडी खूप आहे, खूप म्हणजे खूप जास्त थंडी आहे। आणि आत्ता संध्याकाळचे वाजले आहेत, 4:15 झाले असतील, 4:15 झाले आहेत, मी निघालो होतो 4 वाजता। तर 4 वाजताच थोडंसा अंधार पडायला आला आहे आपल्याकडे कोकणात, 5:30-6 वाजता या टायमिंगला सूर्य मावळतो, पण इकडे खूप धुकं आहे। म्हणजे गोरखपूर साईडला आलो आहे मी, नेपाळची बॉर्डर आहे, तर वातावरण खूप गारगर आहे आणि तुम्हाला बघितलं असं स्वेटर घातलं आहे मी। आता मी तुम्हाला दाखवतो इकडे असं बाहेरचं वातावरण, थोडंसं आपल्या टाईपमध्येच आहेत पण घरं वगैरे थोडीशी वेगळी आहेत, दाखवतो। हे बघा मित्रांनो, समोर बघताय ना, ही मुळ्याची भाजी पेरले असं मैदानी भागामध्ये। थंडीचं वातावरण असल्यामुळे मुळ्याची भाजी इकडे खूप होते आणि जास्त शेतीच्या दृष्टीने बघितलं तर हा भाग आहे ना तो जास्त प्रसिद्ध आहे। आणि इकडे घरं वगैरे आहेत ना ती सगळ्यांची बंगलो टाईप आहेत। मुंबईला काही इकडची मंडळी येतात धंदे वगैरे टाकून लाजत नाही, पण यांची घरं वगैरे ना एकदम उत्कृष्ट आहेत, म्हणजे बाहेरच्या साईडहून प्लास्टर नाही पण बंगलो टाईपमध्ये आणि आतमध्ये खूप उत्कृष्ट आहेत। हे बघा तो समोरचा बंगला, तिथे कार्यक्रम आवाज तुम्हाला येतच असेल। आणि इकडे बघा सूर्य कुठे दिसेना असं झालाय सूर्यदेव, कारण एवढं लवकर काळोख झालाय। सगळ्यांच्या अंगावरती स्वेटर कंबल फेटा वगैरे बघायला भेटतोय, कारण इकडे थंडीचं वातावरण असल्यामुळे घेणं साहजिकच आहे। हे बघा हे बाजूला इथे मित्रांनो घर आहे, पण त्याच्यामध्ये पण भाजी पेरलेली आहे, बऱ्यापैकी आहे, भाजी झाली आहे, मस्त झाली आहे। आणि तिकडे कसली भोपळ्याची वगैरे वेल आहे तिकडे, ते बघा समोसे भोपळ्याची वेल आहे। दोन चार दिवसानंतर अजून एक व्हिडिओ येईल, आता काय जास्त मला फिरायला भेटलं नाही कारण आज यांच्या पद्धतीनुसार लग्न झालं, मंदिरामध्ये लग्न झालं, तुम्हाला फोटो शेअरच करीन। बघा समोर बघा माणूस जातो आहे, त्याच्या पण अंगावरती स्वेटर आहे। बाकी एकंदरीत बघायला गेलं तर थोडंसं वेगळं काहीतरी बघायला भेटलं। इकडे लावले गुलाबाचं झाड आहे आणि ॲलोवेरा जेल आहे, विटांना प्लॅस्टर नाही आहे। तर मित्रांनो मी आता एकटाच आलो आहे, बायको घरी जेवण बनवते, काही आज पाहुणे येणार आहेत तर जेवण बनवते, नाही तर तुम्ही या व्हिडिओमध्ये घेतलं असतं तर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच येईल। आणि तुम्हाला दाखवतोय बघा, प्रत्येक घराघरामध्ये ना इकडे बोरिंग असते आणि त्याच्यामुळे आजूबाजूला काय विहीर वगैरे दिसणार नाही, इकडे बोरिंग असते आणि आपल्याकडे विहीर किंवा पर्यंत भाड्यात जायला लागतं। तर तुम्हाला दाखवतो बोरिंग कशी आहे। बघा मित्रांनो समोर दिसते ना ती बोरिंग आहे आणि बरं पडतं, म्हणजे आता हे घर इकडे होणार आहे एवढं आणि याच्यामध्ये बोरिंग आहे, त्याच्यामुळे घरातच डायरेक्ट पाणी भेटेल। आणि आपल्याकडे कसं पाणी भरायसाठी काढणं घेऊन जा विहिरीवर जा अशा पद्धती आहेत, त्याला प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते। आणि हा बघा हा माझ्यासोबत आला आहे, माझ्या बायकोचा बहिणीचा मुलगा आला आहे, थोडासा यूपीमध्ये बोलतो, थोडं थोडं त्याच्याबरोबर बोलते मी भोजपुरी घेतो, समजून घेतो, मी काय हिंदी बोलतो मला काय भोजपुरी येत नाही। आणि तिकडं मुलं तिकडे ग्राउंडवरती खेळत आहेत, इकडे क्रिकेट बिकेट काही खेळत नाही,
कारण इकडे जास्त काही आजूबाजूला काही पोरं जास्त दिसत नाही. सगळी पोरं भरले ती मुंबईला भरले आहेत, युपीची पोरं. असो, जाऊ दे, कोकणातली मजा आहे ती कोकणातली मजा आहे. मित्रांनो, आहे ना, आपण समजत होतो ना हे मुळ्याची सेम मुळ्यासारखे दिसत आहेत, पण हा मुळा नाही आहे, सरसो आहे. सरसो, सरसोचं लागवड केलेली बघा, भरपूर आहे. आणि थंडीचं वातावरण असल्यामुळे जास्त पीक आलेलं आहे बघा. आणि गव्हाची शेती दाखवतो तुम्हाला जास्त नाही, आत्ताच फक्त रोप आहेत, आपल्या भातासारखीच रोप आहेत, बारीक आहेत रोप. बघा भाताची आहे ना तसंच आहे, पण हे गव्हाचं आहे, सेम तसंच रोप आहे. तर थंडीचं वातावरण असेल ना तर गव्हाच्या पिकासाठी चांगलं असतं, त्याच्यामुळे इकडे गव्हाची शेती जास्त होते. पूर्ण पटरा गव्हाने पेरलेला आहे, थोडं थोडंसं याला पाणी टाकलं की वाढ होईल याची, थोडंसं रोपं येण्यासाठी फक्त पाणी टाकलं नाही. रॉकेट झालंय, रॉकेट बघा. आता अर्धा तासानंतर काळोख पूर्ण झाला. आपल्याकडे भातियान बोलतोय, हे गावाचंच आहे. धान काय घेऊन घेऊ काय ना धान करा. बघा रस्ते बघा, आमच्याकडे काय रस्ते झालेले नाही आहेत, आमची पायवाट. ह्यांच्याकडे रस्ते बघा, योगी आदित्यनाथ ना, योगी आदित्यनाथ ने की आहे. हे बघा तिकडे गोमात आहे, हे बघा बाकी पेरू, हे समोर दिसत आहे पेरूचं झाड आहे. आणि हे बघा सरसो आहे, जाऊ की अंदर, क्या अंदर जाऊ, हां जा सकते हो, मतलब जा रहे नहीं. हे बघा जबरदस्त शेती आहे. तर मित्रांनो, फेरभटका मारून आलो आहे. आणि आजचा व्हिडिओ कसा झाला नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, लवकरच नवीन नवीन व्हिडिओ येईल. आणि चला आता मंडळी, बाय बाय. Oh, you got to go to the water.